आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements with colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. All India Chemist and Druggist Association चे अध्यक्ष, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची रक्ततुला करण्यात आली. धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील 4 तालुक्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये 357 युनिट रक्त संकलित करण्यात आले. जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने अन्नवाटप, वस्त्रवाटप, गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप आदी सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याने संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा या 4 तालुक्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला मेडिकल व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद देत तब्बल 357 युनिट रक्त संकलित केले. मी धुळे जिल्हा अध्यक्ष नरेश भगत आणि इथे सर्व उपस्थित माझे सहकारी आणि या ब्लड डोनेशन कॅम्पचे प्रोजेक्ट चेअरमॅन विजय दुग्गड हे सर्व माझ्याबरोबर माझी इथे टीम आलेली आहे. आप्पांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी धुळे संघटनामार्फत अन्नवाटप म्हणा, वस्त्रवाटप म्हणा, गरजूंना वह्या पुस्तके म्हणा, आम्ही दरवर्षी काही ना काही कार्यक्रम घेत असतो. पण यावर्षी कोविडमुळे रक्ताचा तुटवडा हे मुख्यतः आम्हाला जाणून पडला तेव्हा आम्ही ठरवलं होतं की आपले आदरणीय जगन्नाथजी शिंदे आप्पासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बाकी काही न करता आपण चांगल्या पद्धतीने एक रक्तदान शिबिराचं आयोजन करू. त्यात आपण पूर्ण तालुक्यातील 4 तालुके, धुळे जिल्ह्याचे 4 तालुके सहभाग घेऊन 200 ते 250 बाटल्या आपण संकल्प केला होता. पण लोकांनी इतका उत्सुक प्रतिसाद दिला आहे, आता आमच्याकडे 357 बाटल्या रक्ताचे गोळा झालेले आहेत. आणि या व्यतिरिक्त जे आमच्याकडे आले होते ते ए बी निगेटिव्ह म्हणा, ओ निगेटिव्ह म्हणा, आम्ही त्यांना रिझर्वमध्ये ठेवले असे 12-13 लोक आहे. आणि जवळपास 30 लोक असे ज्यांचे एच बी काउंटिंग थोडं कमी होता, आपण त्यांनी रिझर्वला ठेवलं आहे. म्हणजे आम्हाला एकूण धुळे जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आमचे आदरणीय आप्पासाहेब यांनी संघटनेसाठी, केमिस्ट बांधवांसाठी स्वतःचे आयुष्याचे रक्ताचे पाणी केले, हा एक छोटासा ऋण आम्ही फेडू इच्छितो. त्या या माध्यमातून आपण आप्पासाहेबांच्या या वाढदिवसानिमित्त समाजासाठी एक रक्तदानाचा एक कार्यक्रम केला आहे. आपलं सर्वांच्या सहभागी याच्यात मिळालं आहे, सर्वांचे आभारी आहे. मनपूर्वक सर्व रक्तदात्यांचे मी आभारी आहे. जय हिंद. जगन्नाथ शिंदे यांनी केमिस्ट बांधवांसाठी आपल्या रक्ताचे पाणी केले आहे. त्यांचे ऋण फेडण्यासाठी हे रक्तदान शिबिर घेतल्याचे त्यांनी सांगितले. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.